मी चाललो आहे राष्ट्रपती भवनला. भाजपा चाललोय, गर्दी आहे सॅटरडे आहे तर. चर्च आहे आणि इकडे बघ काही महिने चालू असते, 2 महिने. 1 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंतच असते चालू. मुघल गार्डन म्हणतात त्याला. खूप सारं छान छान आहे. राष्ट्रपती भवन पाहणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. ते गेट आता बघू आपल्याला एंट्री भेटते का, कारण की आपली 2 वाजताची होती, आता 2:30 वाजले. बघू, ट्राय करू जाऊ, जर भेटली एंट्री ठीक आहे, नाही तर मग असं बाहेर करू. एंट्री झाली आतमध्ये, तिकीट काढली, 2 वाजता पण एंट्री झाली आहे. चला चांगलं आहे, म्हणजे खूप गर्दी आहे. शाळेची ट्रिप वगैरे आला इकडे. गेट बंद्रा आहे इकडे, बंद्रापासून थोडासा आवाज 35 नंबर गेटच्या चाललो आता मी. आलो पब्लिक लायब्ररी आहे इथे बनवली आहे. पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असं घुमत सगळे लाईनी लाईनी चाललं आहे. आपण पण लाईनी लाईनी जाऊ. कलर मारला त्याला, सारी आहे. सगळे फोटो काढतात, ट्रीप आली आहे त्यांची. सॅटरडे आहे ना, आज सुट्टी आहे, तर सगळ्यांना आलेत ते पाहायला. गर्दी बघा, गर्दी खूप आहे. याला हर्बल गार्डन हे बघा, किती जुनं झाड असेल हे. इथे ट्री हाऊस केला आहे. टुलिप्स आहे, टुलिप्स आहे. म्हणजे सगळ्यात टुलिपच्या व्हरायटी भेटते इकडे आपल्याला खूप सारे. म्हणजे हे कुठेच बघते राष्ट्रपती भवन म्हणायचं दिसतं. हे किती मस्त फुल आहे, वेडी आहे. अरे टुलिपचे प्रकार लागले आहे इथे. ते बघा, पिंकवाला आहे, हे आहे रेडवाला आहे, खूप सारे आहे. लोक तेच पाहते, मेन लोक काय टुलिप्सवालाच येतात. आणि राष्ट्रपती भवन आहे मागे. सगळेजण खूप सारे उद्यानं आहे इथे. सरगर ग्राउंड आहे, बालोद्यान आहे. आत नाही लावता येत त्यांना. आता पर्पलवाला बघा, टुलिप्स येलो टुलिप्स पण भेटलेत. झुंका आहे आणि मी व्हिडिओ काढण्यात झुंका आहे. ते भाव आहे. अरे बघायला भेटेल मला. टुलिप्स किती प्रकारचे आहे, बाप रे, किती कलर वेगवेगळे आहे. काय आहे टुलिप्सचे प्रकार खूप सारे आहे. इकडे बनायचे मला लहान पुरी घ्यायसाठी जात आहे. मुघल गार्डन होते म्हणत होते, पण आता त्यांना अमृत उद्यान म्हणत आहे. मोदीजीने नाव चेंज केलं. अमृत उद्यान बोर्ड लावला आहे. मागे राष्ट्रपती भवन आहे. इकडे पाणी मारत आहे, फुलपाखरू आहे इथे. पाहुंगे चायनीज वगैरे इथे लग्न सजन राहत असेल तेव्हा हे झाड असेल. किती जुन झाड असेल वाढायचे. हे खोडं लावलं इथे बसायला. हे बोनसाईट उद्यान आहे. इथे छोटे झाडं बनवले आहे. छोटे आहे व्हरायटी. खूप सारे बोनसाईट ट्रीज आहे. पिंपळाचं पण असेलच कुठे ना कुठे, ते बघू आपण. हे बा, पिंपळाचं झाड आहे. हे बा, बॉनसाईट गार्डन मी बघितलं, आता समोर चाललो आहे. माझे फोटो काढायला तुम्ही नाही, पण मीच काढतो. बघा मागे राष्ट्रपती भवन झेंडा चाललो आहे. म्युझिकल फाउंटेन मध्ये त्याला सगळे त्यांना सेल्फी काढत आहे. आमच्या वर्धेत आहे, मी वर्धेत करतो. हे इथे पण आहे आणि आमच्या वर्धेत पण आहे. माहिती आहे का तुम्हाला, वर्धेत पण अशी फाउंटेन येतात. म्हणजे म्युझिकल नाही आहे, फाउंटेन येतात. पवार लिखतात हे आहे. हे पण क्रिकेट लावलं आहे. मग इकडे जात नाही, ते गोल असेल ग्राउंड, गोल ग्राउंड असेल इथे. हे पिकनिकसाठी केलं आहे. हे पिकनिकमध्ये लोक आले पाहिजे, त्यांनी भेट दिली पाहिजे. आता मागे बघा, आता आपल्या समोर आहे राष्ट्रपती भवन. हा रेनबो पण दिसत आहे. बघा रेनबो आहे, रेनबो तयार होत आहे. रेनबो आहे बघ, हा रेनबो. हा बघा अट्रॅक्शनला, सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे मी पाहायला आलो आहे ते म्हणजे राष्ट्रपती भवनच्या बॅक साईड एरिया. मुघल गार्डन असं म्हणतात. मला जागा नाही जायला. मी जागा काढत आहे, सगळे फोटो काढत आहे. त्याच्यासमोर मला पण फोटो काढायचा आहे. म्हणते 1 लाख लोक आले आहे ते फक्त बघायला. त्यात मी एक
राष्ट्रीय लोकांचं आहे म्हणून लोकांना पण ते बघायला भेटलं पाहिजे. ती तर आपल्याला इथे पहाय पण ठेवता आलं नसतं, बट आपली लोकशाही आहे त्यामुळे आपण इथे आलो आहे. लोकांचं आहे सगळं. वरती चंद्र आहे इकडे राष्ट्रपती भवन बॅक साईड फोटो काढलो मागे राष्ट्रपती फोटो काढले दादा फोटो काढले माझे. चला त्यांचे आभार मानतो मी. माझे फोटो काढले माझे एवढे चांगल्या वास्तूसमोर माझं भाग्य. फोटो निघाले बघा गार्डन बघा किती मस्त आहे. हा जण तरी पाहिजे सोबत म्हणजे जे आपले फोटो काढणार आहे. एकटं एकटं काय आपण व्हिडिओ काढतो बघ किती जवळून आता आपण फोटो काढतो. सेम झाड आहे अजून मी मग इथले फोटो काढायला. अरे इथे फोटो काढायला मला इथे काढतो मी फोटो बघा. मग तुम्ही बाहेरच्या आपल्याला जवळून एवढ्या जवळून मी फोटो काढतात बघा. मला तरी फोटो काढला लावला एक मस्त लँडस्केपमध्ये फोटो काढला आहे मी. चंद्र आहे वरती आणि इकडे राष्ट्रपती भवन आणि सगळे चालले समोर 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 सगळे खाली फुलं प्रकार किती सारे टुलिप्स आहे आणि झाडं किती सारे झाडं फुलं सगळ्यात जास्त व्हेरायटी असेल फुलांची तर इथं राष्ट्रपती भवन मुघल गार्डनमध्येच. अमृत उद्यान म्हणतात त्याला आता नवीन नाव. खूप झाली आता गर्मी आहे आणि असं वाटेल माझा झाला टूर टूर दी छोर छोर दी बार बारून पाहते. आता आपण आतमध्ये जायची पाहू करू आणि एक दिवस छोटे काढू पण जाऊ आतमध्ये. गर्दी किती सारी आहे सगळे साफसूफ करते आणि इकडे गर्दी एक लाखाची वरती लोक आहे बघा किती गर्दी आहे. आणि इकडे बॅक साईडला राष्ट्रपती भवन आणि अमृत उद्यान हे आता नवीन नाव ठेवलं आहे मोदीजींनी. हे फुलं हे साफ करताना कर्मचारी वाले म्हणते की हे टुलिप्स होय का म्हणते बाई हो म्हणतो. सगळे बसले इकडे आपण मग बसू म्हटलं थोडं बट आजकाल बसायला जागा नाही मिळत इथे. आता हे पाह तर आपण इथे थांबू आपण दिसते राष्ट्रपती भवन. इथे पण फोटो काढता येतो इथून पण मी काढतो फोटो. एवढं पूर्ण दिसते राष्ट्रपती भवन ताकोबी सारखं दिसते हे लत्ता आहे वैसे लेकिन नाही अलग आहे त्याचं नाव ही अलग आहे. आता हे मस्त चाललं आहे किती मस्त. हां हे बघा आता इथे गोल राऊंडवाला असेल 100 प्रकारचे गुलाब आहे इथे म्हणजे हरे कलरचे वेगवेगळे फक्त ब्लॅक रोज नाही. आता ट्युलिप्स आहे मधात त्यात रोजेस आहे झेंडूचे फुलं लावले आहे आणि मधात करंजा लावला आहे. हे आहे राष्ट्रीय भवन अमृत उद्यान. माकड इथे माकडे वगैरे आहे तर इकडे काय केलं हा इथे स्टंट करता येतो इकडे स्टंट करता येतो पहा त्याच्यावरून जातात त्याच्यात उड्या मारते तो हे पहा. आता हा आहे ना खूपच कार्टून आहे असा तिथे हे करतो झालो आहे तर बाहेर निघालो आहे राष्ट्रपती भवनच्या. तर हे होतं राष्ट्रपती भवनचा माझा थोडा टूर. हा व्लॉग मी आता इथे संपवतो. जय हिंद जय भारत बाय बाय.